कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातून सोलापूर मध्ये अडकलेले 18 मजूर सोलापूर वरून चंद्रपूरला रवाना। महाराष्ट्रामधील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 18 मजुरांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नातून चंद्रपूरच्या 18 मजुरांना सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एसटी महामंडळाची एक बस वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे हे मजूर आज सायंकाळी 5 वाजता सोलापूरवरून परिवहन मंडळाच्या एसटी बसमधून चंद्रपूरला रवाना झाले। रवाना होत असताना योगायोग घडला की लालूजी खंडेलवाल यांच्या हस्ते सर्व मजूर यांना चहा देण्यात आला। त्यावेळी त्या सर्व मजुरांच्या चेहऱ्यावर एक स्मितगृह पाहायला मिळाले। सदर रवाना होण्याची वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदन शिवे, बबन शिंदे, देवीदास मुनगल, भीमराज म्हस्के, सूरज कांबळे उपस्थित होते। चंद्रपूरला जाणारे जे मजूर होते हे कर्नाटकमध्ये कामाला गेले होते। सोलापूरमधून चालत जात असताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बबन शिंदे यांनी त्यांना विचारणा केली असते की त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचे लोक चालत चाललेले ही माझ्याबरोबर चर्चा झाली। त्यानंतर आम्ही एसटीचे डीसी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्यावर चर्चा केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर बाळासाहेबांनी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय एसटीचे डीसी यांना लगेच फोन केला आणि लगेच त्यांना तुम्ही चंद्रपूरला जाण्यासाठी एसटीची सोय करा अशा पद्धतीची विनंती माननीय जिल्हाधिकारी यांना केली आणि माननीय एसटीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा केली आणि त्या पद्धतीनं आम्ही तो पाठपुरावा केला। गेल्या 4 दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांना जेवण मिळत होतं। त्याच पद्धतीनं त्यांची राहण्याची सोय सुद्धा महापालिकेने केली होती। आता ते चंद्रपूरला जाण्यासाठी मार्गस्थ परिवहन राज्यमार्गाच्या एसटीमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या म्हणजे प्रयत्नातून आज निघालेले आहेत। तरी यांना आम्ही संध्याकाळची सुद्धा सोय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नांदेड इथे केलेले आहेत आणि आता जाताना सुद्धा आम्ही पार्सल त्यांच्यापाशी जेवण दिलेलं आहे। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी तौसिफ शेख सोलापूर।